माळो लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आज केंद्रीय मंत्री तथा आरपी आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची पिंपरी चिंचवड शहरामध्ये जाहीर सभा होती आहे. आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब वल्लेकर आहेत. बाळासाहेब, काय सांगाल आज आठवले साहेब आपणसाठी सभा घेत आहेत, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शहरामध्ये आरपीआयची ताकद आहे, कशा पद्धतीने आजची सभा पार पाडणार आहे? निश्चितच येत्या 13 तारखेला होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात आठवले साहेब येऊन गेल्यानंतर खूप मोठा फरक या ठिकाणी या शहरामध्ये पडणार आहे. आठवले साहेब आरपीआयची मोठी ताकद या शहरामध्ये आहे आणि आठवले साहेबांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे, त्यामुळं त्यांच्या सभेने निश्चितच श्रीरंगाप्पा बारणे यांच्या विजयाला मोठा फरक पडणार आणि मोठं लीड भेटणार त्यांच्या येऊन जाण्यामध्ये. एकंदरीत कसं पाहत आहे वातावरण, कारण आरपीआय देखील आपणच्या खांद्याला खांदा लावून काम करते, कसं पाहत आहे? महाराष्ट्र राज्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष, सर्वच महायुतीचे जे सर्व पक्ष आहेत, भाजपा असेल, शिवसेनेचे आमचे कार्यकर्ते सगळे, त्याच्यानंतर राष्ट्रवादी असेल, रासपा असेल, मनसे असेल, महायुतीचे सगळेच घटक मनापासून सगळ्यांनी काम चालू केलंय, बैठका चालू आहेत, त्याचप्रमाणे कॉर्नर सभा चालू आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपणचा प्रचार चालू आहे. त्याबद्दल महायुतीचे जे काय कार्यकर्ते सगळे कामाला लागलेत त्यापासून आम्हालाही समाधान वाटतं. नरेंद्रभाई मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी मावळच्या 6 विधानसभा मतदारसंघ, पिंपरी चिंचवड, मावळ, उरण, पनवेल आणि कर्जत या 6 विधानसभेमध्ये आपणच्या कामाचा ठसा चांगल्या प्रकारे, जसं मोदीजींचं देशामध्ये 1 नंबरचं काम आहे, तसंच राज्यामध्ये शिंदेसाहेब, अजितदादा आणि फडणवीस साहेबांचं काम आहे आणि त्याचप्रकारे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षापासून आपले खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांचंही 1 नंबरचं काम या लोकसभा मतदारसंघामध्ये असून आजच्या आठवले साहेबांच्या मंत्री महोदयांच्या सभेमुळं आरपीआयची ताकद आपल्या शहरामध्ये फार मोठी आहे, मतदारसंघामध्ये मोठी आहे आणि साहेबांच्या सभेने निश्चितच मोठा फरक या ठिकाणी पडून लाखांच्या फरक्याने मताधिक्याने श्रीरंगाप्पा बारणे हे विजयी होतील याच्यात कुठलीच शंका नाही. आणि यामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, त्याचप्रमाणे आरपीआय असेल, मनसे असेल, रासपा असेल, आमचे 22 घटक पक्ष जोमाने कामाला लागलेले आहेत आणि आपण निवडून येण्याचं विषयच नाही, कमीत कमी 3 लाखाच्या फरकाने निवडून येतील अशी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आणि मी स्वतः जिल्हा प्रमुख म्हणून मी सगळी माझा संपर्क असल्यामुळे मी निश्चितच आम्हाला खात्री आहे.